सरकारचे विरोधी बोलेल, जो सरकारच्या निमंत्रणाला आवेरेल, सरकारी पक्षाच्या आग्रहाला जो बळी पडणार नाही, त्याच्यामागे वेगवेगळ्या एजन्सीज लावण्याचं शुक्लकाष्ट लावायचा धोरण सरकारचं आहे. असं मुश्रीफ हे साधे सरळ आणि जनतेतले आहे. त्यांच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सने ज्यावेळी धाड घातली, मला खात्री आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही सांगली जिल्ह्यातल्याही अनेक गोरगरिबांच्या आरोग्याच्या फायली आणि आरोग्यांच्या शिफारसी पत्रांचा लाखोंचा खर्च इन्कम टॅक्सला मिळाला असेल. आणि तेच खरं हसन मुश्रीफ यांचं धन आहे. त्याच्यापेक्षा कोणतंही धन हसन मुश्रीफांच्याकडं नाही. मी त्यांना चांगला ओळखतो. गरिबांचा नेता, गोरगरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला सकाळी 6-7 वाजल्यापासून भेटणारा नेता आणि अव्यात आयुष्यभर शरद पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या या नेत्याला अशा वेगळ्या एजन्सीचं भय घालून त्याला नामरम करण्याचा जर प्रयत्न सत्तारूढ पक्ष करत असेल, तर मला वाटतं जनताच कागदकरच त्यांना त्यांची जागा दाखवते.